क्षत्रिय कुलवंत टकारी समाज विकास विचार मंचच्या वतीने 72वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला। क्षत्रिय कुलवंत टकारी समाज विकास विचार मंचच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष आर जाधव शहराध्यक्ष गैबू जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। तसंच टकारी समाजाची शाखा नंबर 1 टकारी समाज कार्यालय 2 आदिशक्ती माता चौक लिमयेवाडी 3 पटवर्धन चाळ वांगी रोड या कार्यालयांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत भीमराव जाधव जिल्हाध्यक्ष आर जाधव गैबू जाधव शहराध्यक्ष यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं। यावेळी टकारी समाजाचे सर्व पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते। ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार यावेळी करण्यात आला। नवीन सरपंच म्हणून दीपक जाधव सहसेक्रेटरी बजरंग गायकवाड यांना नियुक्त करण्यात आलं। या प्रसंगी जिल्हा युवक अध्यक्ष शिवाजी जाधव शहर युवक अध्यक्ष विनोद जाधव महिला अध्यक्षा रुक्मिणी जाधव कार्याध्यक्ष पवन गायकवाड सेक्रेटरी रवींद्र गायकवाड उपाध्यक्ष पांडुरंग जाधव बस्सू गायकवाड संजय जाधव रवी गायकवाड पवन गायकवाड शिरीष गायकवाड मनोज शुभम जाधव आर के गायकवाड माजी सरपंच LS गायकवाड उपसरपंच आनंद गायकवाड आणि समाजबांधव उपस्थित होते। संघमने गट काढले त्यांना बोलून घेतलो त्यांना विचारलो तिने थोडं नकार घंटा घेऊन आपल्याला ते धावलं नंतर सुधारक मंडळ काढले त्यांना सुद्धा बोललो तिनी पण सांगितले आमचं काय अडचण नाही म्हटले दोन तीन त्यांचं एक अडचण आता तिने सांगतो म्हटलं सगळं समाज एक आला रामा आनंद म्हटले पण संघाने आपल्याला हे केलं धावलं टाकरे समाज होती ना त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि तसेच ग्रामपंचायत निवडणूक मध्ये जे निवडून आलेले तिन्ही उमेदवार म्हणजे सुनील मामा जाधव आणि आपले संजू जाधव आणि रविभाऊ गायकवाड यांचं निवडून आल्याबद्दल मी टकरे समाजाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि हार्दिक अभिनंदन करतो। आपण दरवर्षी याच ठिकाणी सालामत प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये 26 जानेवारी आपण साजरा करतो समाज मंदिर मध्ये आज हीच काय आपल्या समाजातील काही कार्यकर्ते ग्रामीण भागातून सदस्य म्हणून निवडून गेलेले त्यांचा सत्कार आज आपण केला।